म्हणजे महानगरपालिका ज्याच्यासाठी आहेत, जे कामं करायसाठी लोकांकडनं टॅक्स घेतात ते सोडून बाकी सारं करत असतात. आम्ही पूर्ण जागा लढवायची तयारी करतोय. आम्ही सर्वसामान्य उमेदवारालाच तिकीट देणार. जे आम्ही ग्रामपंचायतमध्ये केलं तेच करणार. महानगरपालिकेचे कामं शिक्षण, आरोग्य, पाणी आणि रस्ते दुरुस्त करणे हे खरं मूलभूत काम आहे. पण कुठल्याही महानगरपालिकेच्या परिसरामध्ये ना शाळा चांगल्या आहेत, ना पाणी लोकांना वेळेवर मिळतंय, ना रस्ते बरोबर नाहीयेत, ना आरोग्य बरोबर नाही. म्हणजे महानगरपालिका ज्याच्यासाठी आहेत, जे कामं करायसाठी लोकांकडनं टॅक्स घेतात ते सोडून बाकी सारं करत असतात. आणि जे काही नियोजन असेल, योजना असतील, त्याचा सारा पैसा जमवलेला स्थायी समित्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून ते पैशाचं वाटोळं करतायत. तर गेली कित्येक वर्षापासून लोकांना फसवत या साऱ्या प्रश्नावर फोकस करून आम्ही महानगरपालिका लढवायचं ठरवलंय. आणि शिक्षण, आरोग्य, पाणी आणि या गोष्टीमध्ये आम्ही कसा पर्याय देऊ शकतो आणि चांगलं करू शकतो हे दिल्लीनं दाखवून दिल्यामुळे साधारणतः आम्ही जे सांगू त्याच्यावर लोकांनी विश्वास, लोक विश्वास ठेवत आहेत. आम्ही फिरल्यानंतर आम्हाला असा विश्वास वाटतोय की आम्ही महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या बरोबर राहून विजय संपादन करू शकतो. स्थायी समित्या आत्ता अलीकडे तर मला वाटतं पुण्याची आणि कोल्हापूरच्या स्थायी समितीबद्दल टक्केवारीच्या संबंधात कोल्हापूरला तर आम्ही हंडीच तोडली की हे टक्केवारी काय ते सांगा, लोकांना एकदा कळू द्या म्हणून महानगरपालिकेपुढे आम्ही गेलो होतो. मोठ्या प्रमाणात लोक त्या प्रश्नावर जुडतायत आणि इतके पैसे खाल्ले जात आहेत तरी मोठ्या प्रमाणात काही रस्त्यावरून कोणी करत नाहीये. या साऱ्या प्रश्नाला वाचा फोडायची आणि लोकांच्या मनातले प्रश्न बाहेर आणून त्यांच्या मनातला बाहेर रस्त्यावर आणून आम्ही त्यांना बरोबर घेऊन निवडणुका लढवतोय. आणि मला 100% विश्वास आहे तुम्हाला, तुमच्या साक्षीनं द्यायला हरकत नाही की आम्ही बऱ्याच महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं यश संपादन करू. पुण्यात किती जागा लढवणार? पुण्यात साऱ्या जागा लढवणार. आम्ही जिथं जिथं म्हणून निवडणुका लढवणार आहोत तिथं साऱ्या जागा लढवणार. कारण तुम्ही कमी जागा लढवल्या तर त्याचा मेसेज असा जातो की काय नाही आहे यांच्यात काय लढवायच्या कशाला. पण आम्ही पूर्ण जागा लढवायची तयारी करतोय. आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून फिरतोय. आपणाला आम्ही वार्डावार्डामध्ये वार्ड कमिट्या बनवतोय. पुण्याला, पिंपरी चिंचवडला, कोल्हापूरला तर मी आज तुम्हाला आत्ता सांगतो की निवडणुकीचा खर्च सुद्धा माझ्यासमोर भेळ पे चर्चा म्हणून जे छोट्या छोट्या स्मॉल इंडस्ट्रीजवाले जमले होते त्यांनी तुमच्या पूर्ण निवडणुकीचा खर्च आम्ही देतोय इतकं आम्ही लोकांना आता दखलपात्र झालेलो आहे की नाही गड हे एकदा पक्ष सत्तेत यायला पाहिजे असं लोकांच्या मनात आहे. आणि मोठ्या प्रमाणात लोक आम आदमी पार्टीला जे भावनिक आणि नैतिक पाठिंबा देतात त्यांचं प्रत्यक्ष रूप आम्ही प्रॅक्टिकली मतपेटीतून बाहेर काढायचा प्रयत्न म्हणून ते प्रतिनिधित्व करतो. काही युती असणार कोणासोबत? नाही नाही, युतीबिवती करायचा प्रश्न येत नाही. ज्या कोण संघटना, सोशल ऑर्गनायझेशन असतील, ज्या काम करतायत, एखादा कार्यकर्ता काम करतो, कोण्या सामाजिक संघटनेत त्याला लढवायचं असेल तर त्याला बरोबर घेऊ. परंतु आता प्रस्थापित पक्षाबरोबर कुठे युती? प्रस्थापित उमेदवार जे असतील ते जर समजा तुमच्या पक्षामध्ये येऊन जर निवडणूक लढवायची असेल, आम्ही प्रस्थापित उमेदवार जे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आम्ही केलेले आहेत त्यांना आम्ही आमच्याकडे पक्षात तिकीट बिकीट काय. म्हणजे सर्वसामान्य उमेदवारांना तुम्ही संधी? सर्वसामान्य उमेदवारालाच तिकीट देणार. जे आम्ही ग्रामपंचायतमध्ये केलं तेच करणार. सर नाव? माझं नाव रंगाराज सुरे.